छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी। आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्तात साळवे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी क्रांतीची ज्योत हजारो हजारो तरुणांमध्ये पेटवली आणि त्यांना क्रांतिकारक केलं असे आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्तात साळवे यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज या भूमिपूजन प्रसंगी आपल्याला लाभलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलजी, आमचे सहकारी आमदार श्री सुनील कांबळेजी, भीमरावअण्णा तापकीर, माधुरीताई मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनीलजी टिंगरे, नामदेवजी ससाणे, चेतनजी तुपे, या ठिकाणी ज्यांचा उल्लेख विशेष केला पाहिजे कारण ज्यांच्या नेतृत्वात या स्मारक समितीने संघर्ष केला ते आमचे अशोक लोखंडेजी, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळेजी, योगेश टिळेकरजी, सुधाकर भालेरावजी, जगदीश मुळीकजी, मुरलीधर मोहोळजी, धीरज घाटेजी, रामभाऊ मोजेजी, अमित गोरखेजी, दीपक मानकरजी, राजेश पांडेजी, सुभाष जगतापजी, बापू पठारेजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले आयुक्त विक्रम कुमार, त्याचप्रमाणे अनेक वर्षानंतर आपल्या समाजाला एक बहुमान मिळाला आणि जे आपलं सगळ्यांचं आराध्य आहे असं जेजुरीचं जे मार्तंड देव संस्थान आहे त्या संस्थानाचे अध्यक्ष अनिल सौंदळेजी या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस आमच्या करता हा अतिशय पुण्याचा दिवस आहे। आज दोन पुण्याची कामं आमच्या हातून घडतायत। आताच आम्ही वडू आणि तुळापूरला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं। ज्या संभाजी महाराजांनी छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे केवळ वाचवलंच नाही तर वाढवलं देखील, त्यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करून आम्ही छत्रपतींच्या दुसऱ्या मावळ्याच्या स्मारकाच्या भूमिपूजनाकरता या ठिकाणी आलो। आपल्याला कल्पना आहे, अजितदादांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं लहूजी वस्तात साळवे यांचं घराणं हे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांपैकी एक अशा प्रकारचं घराणं होतं। पुरंदरच्या किल्ल्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि त्यांनी त्या काळात जे शौर्य दाखवलं होतं त्याकरता प्रत्यक्ष महाराजांनी त्यांना राऊत ही पदवी दिली होती, अशा प्रकारचं घराणं होतं। लहूजी वस्तात साळवे यांचे वडील, आपल्याला कल्पना आहे की ते देखील मराठा साम्राज्याकरता लढता लढता धारातीर्थी पडले, इंग्रजांच्या विरुद्ध लढाई लढले आणि 1818 मध्ये लढता लढताच आपल्या जीवाचं बलिदान दिलं। आणि त्यावेळी त्यांच्या सोबत छोटे
लहुजी वस्ताद देखील त्या ठिकाणी होते, त्यांनी आपल्या वडिलांचा आपल्या घराण्याचा संघर्ष पाहिला आणि त्याच दिवशी प्रतिज्ञा घेतली, जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी। आणि त्यानंतर तो काळ असा होता, मराठा साम्राज्य संपलं होतं आणि त्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य प्रस्थापित होत होतं, इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं होतं। आणि लहुजी वस्ताद साळवेंना माहिती होतं की ज्या प्रकारे इंग्रजांनी आपल्या मराठी माणसाला या ठिकाणी चिरडलाय, ज्या प्रकारे आमच्या मावळ्यांना त्या ठिकाणी चिरडलेलं आहे, पुन्हा एकदा क्रांतीची ज्योत पेटवावी लागेल आणि धगधगत्या रक्ताने या ठिकाणी मैदानात उतरणारे पैलवान तयार करावे लागतील, योद्धा तयार करावे लागतील, शस्त्रांमध्ये पारंगत अशा प्रकारचे वीर तयार करावे लागतील। आणि म्हणून या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा क्रांतिकारकांना, देशभक्तांना शस्त्राचं आणि लढाईचं प्रशिक्षण देणारी शाळा ही जर कोणी काढली असेल तर ती या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवेंनी काढली। आणि म्हणून त्यांना जे आद्य क्रांतीगुरु म्हटलं जातं याचं कारणच हे आहे की पहिल्यांदा त्यांच्या डोक्यामध्ये हा विषय आला की जर मी लढणारे तरुण तयार करणार नाही तर माझा देश कधी स्वतंत्र होऊ शकत नाही। आणि म्हणून या वस्तादानं, या गुरुनं अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम सुरू केलं की त्यातनं आपल्याला माहिती आहे ज्यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात ते वासुदेव बळवंत फडके यांना सर्व प्रशिक्षण या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवेंनी दिलं, लोकमान्य टिळकांना प्रशिक्षण दिलं आणि अर्थातच महात्मा ज्योतिबा फुलेंना देखील प्रशिक्षण दिलं। पण महात्मा ज्योतिबा फुलेंना केवळ त्या ठिकाणी डावपे शिकवले एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे, तर जी एक मालिका महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केली समाज सुधारण्याची, समाजातली विषमता दूर करण्याची आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिकवून त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे याची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी जी काही करण्यात आली ही मुहूर्तमेढ करताना समाजात असेही समाजाचे ठेकेदार होते की जे त्या काळामध्ये हल्ला करायचे, हमला करायचे, त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना त्रास द्यायचे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर विष्ठा फेकण्यापर्यंत अशा प्रकारचं वाईट कृत्य त्या काळात व्हायचं। आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये लहुजी वस्ताद साळवेंनी त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंना सांगितलं, काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही तुमचं काम करा। आणि एका भिंतीसारखे लहुजी वस्ताद साळवे हे त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यानंतर कोणी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वाटेला जाण्याचीही हिम्मत देखील केली नाही। अशा अनेक नावं घेता येतील की ज्या नावांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे यांनी या देशाकरता प्रशिक्षण दिलं। आणि आपल्याला कल्पना आहे 1857 युद्ध जे स्वातंत्र्य समर होतं, शिपायांचं बंडन होतं, पहिल्यांदा पुन्हा एकदा भारतातल्या क्रांतिकारकांनी त्या ठिकाणी इंग्रजी साम्राज्य उलथून टाकण्याकरता एक लढाई लढली होती, त्या लढाईमध्ये लहुजी वस्ताद साळवे यांनी प्रशिक्षित केलेले अनेक लोक, अनेक क्रांतिकारक हे त्या ठिकाणी लढत होते। आपल्याला माहिती आहे की 1881 सालापर्यंत 1818 साली जे काम सुरू केलं अविरत 1881 सालापर्यंत जोपर्यंत देह ठेवला नाही तोपर्यंत देशाची सेवा ही आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी सोडली नाही। आणि म्हणूनच अशा प्रकारच्या आमच्या थोर क्रांतिकारकाचं, आद्य क्रांतिगुरु वस्ताद अशा ज्यांना पदवे आहेत त्यांचं स्मारक झालं पाहिजे ही मागणी देखील अतिशय रास्त होती। कारण
अशा लोकांचं स्मरण करायचं नाही तर नेमकं कोणाचं करायचं, कोणाकडनं स्फुरण घ्यायचं, कोणाकडनं प्रेरणा घ्यायची? अरे ज्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायची ते तर या ठिकाणी आपल्यामध्येच आहेत, आणि म्हणून ती प्रेरणा सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला. आणि बघा आज हे स्मारक होत आहे. मग अशी अशोकरावांनी उल्लेख केला आमच्या तिघांचा या स्मारकाकरता. हे स्मारक झालं पाहिजे याकरताही त्रिमूर्तीची आवश्यकता होती. आम्ही तिघं वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होतो पण तिघही या ठिकाणी लहूजी वस्तादांचेच चेले होतो, त्याच्यामुळे आपापल्या परीने काम करत होतो. मला आठवतं अशोकराव ज्यावेळेस पहिल्यांदा आले होते आणि आपण कोर्टात केस हारलो होतो आणि प्रश्न होता की आता जागा मिळूच शकत नाही, त्यावेळी आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला सांगण्यात आलं की रिझर्वेशन टाकलं तर जागा द्यावीच लागेल. मग तात्काळ आपण रिझर्वेशन टाकलं. हा सगळा इतिहास पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही आहे, तो अशोकरावांनी नीट सांगितलेला आहे. पण आज ही त्रिमूर्ती या ठिकाणी एकत्रित आली आणि अशोकराव जे स्वप्न तुम्ही सगळ्यांनी मिळून पाहिलं होतं ते स्वप्न आज पूर्ण होत आहे. मी तर असं म्हणेन की लहूजी वस्तादांचे आशीर्वाद मिळाले म्हणूनच आम्ही तिघे एकत्रित आलो, आणि आता एकत्रित आल्याबरोबर आरटी देखील तयार झाली. दादांनी त्या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये आरटीची घोषणा केली, आरटीची तयारी झाली. एवढंच नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सातत्याने मातंग समाजाच्या माध्यमातून जी मागणी होत होती की आरक्षणाच्या संदर्भात आमच्यावर अन्याय होतो आणि त्यामुळे त्या संदर्भात अ ब कड करण्यात यावं याचा अभ्यास करण्याकरता समितीही नेमण्याचं काम हे आपल्याच सरकारने, महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलंय. आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी क्रांतीचा विचार विदेशापर्यंत नेला, ज्यांचा पुतळा रशियामध्ये उद्घाटित करण्याची संधी मला मिळाली, चिराग नगरमध्ये त्यांचंही स्मारक झालं पाहिजे. मागच्या काळात आपण ते काम म्हाडाला दिलं, काही अडचणी होत्या पण त्या सगळ्या अडचणी दूर झाल्यात. लवकरच त्याचा परिपूर्ण प्रस्ताव हा देखील आम्ही मंत्रिमंडळात आणतो आहोत आणि पुढच्या काळामध्ये चिराग नगरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचंही स्मारक हे आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे महायुती सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मी या निमित्ताने एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आद्य गुरु लहूजी वस्ताद साळवे हे मातंग समाजाचे जरी असले तरी ते संपूर्ण हिंदुस्थानचे आहेत, ते संपूर्ण मराठी माणसाचे, महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे आपण त्यांना सीमित न करता ज्या माणसाने आम्हाला स्वराज्य शिकवलं, ज्या माणसाने स्वातंत्र्य काय हे शिकवलं, त्या माणसाच्या प्रती आम्ही सगळे सदैव नतमस्तक राहू. आणि म्हणून आज ही संधी मिळाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या समाजाच्या पाठीशी आपलं महायुतीचं सरकार पूर्ण ताकदीने उभं राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. अशोकरावांनी सांगितलं निश्चितपणे या स्मारकाच्या उद्घाटनाला मोदी साहेबांनी यावं, याकरता मुख्यमंत्री अजितदादा आणि मी आम्ही तिघही जण मोदी साहेबांकडे जाऊ आणि उद्घाटनाला मोदी साहेबांनाच आणू एवढा आपल्याला शब्द देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहूजी.